शाश्वत आणि विश्वासार्ह वीज का आवश्यक आहे गोव्यासाठी? विश्वासार्ह वीज म्हणजे जनरेटर मुक्त उद्योग व्यवसायांसाठी शाश्वत पर्याय। विश्वासार्ह वीज म्हणजे गोव्यातल्या छोट्या व्यापाऱ्यांना उत्कर्षाची संधी। विश्वासार्ह वीज आत्मनिर्भर गोव्यासाठी, आत्मनिर्भर गोयकरांसाठी। विश्वासार्ह वीज पर्यटनातून गोव्याची खरी ओळख जपण्यासाठी। 7 विश्वासार्ह ऊर्जेची गोव्याच्या नव्या प्रगतीची। गोवन वार्ता लाईव्हच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा। रावणफोंड मडगाव इथं एक भीषण अपघात घडला। सुसाट वेगानं आलेल्या कारनं पार्क केलेल्या रिक्षा आणि स्कूटरला धडक दिली। या अपघातामध्ये कारचालक जागीच ठार झाला। चालकाचा कारवरील ताबा सुटल्यामुळे हा अपघात घडल्याचं समोर आलंय। तर दुसरीकडे वेरणातल्या एका अपघातामध्ये दोघे दुचाकीस्वार ठार झाले आहेत। राज्य सरकारनं कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती जनता कर्फ्यू लावलेला असला तरी अपघाताचं सत्र सुरूच आहे। रावणफोंड मडगाव इथं मंगळवारी सकाळी एका भीषण अपघातात कार चालकाचा मृत्यू झाला। GA08R4340 या क्रमांकाची ही कार सुसाट वेगानं आली। चालकाला कारवर नियंत्रण आणणं शक्य झालं नाही, त्यामुळे कारनं रस्त्यालगत पार्क केलेल्या रिक्षा आणि स्कूटरला धडक दिली। विजेच्या खांबाला धडक दिल्यानंतर कार एका दुकानाला जाऊन धडकली आणि उलटली। चालकाच्या बाजूने कार उलटल्यानं चालक जागीच ठार झाला। कारमध्ये आणखी 4 प्रवासी होते, त्यातील दोघांना इजा झाल्याचं स्थानिकांनी सांगितलंय। स्पीडीन येल तो मागे थिंग एक मुखार ब्रेकर आसा तो त्याका कितें जालें खबर ना, थिंग आबस जालो सारकें येवन थिंग एक रिक्षाक पार्किंग आसलेलें। सामके पास येतात म्हणजे आमच्या ते शॉपा मुखार आमची गाडी आसलेली एबिटर आणि सामके येवन ते लायटींग काम मारला, लायटींग कामां मारून मागीर ते स्वीट मार्ट आसा सस्तीक स्वीट मार्ट आनी थिंग भितर घालली आमी सामके ड्रायव्हर आसा। कितले जाण आशिल्ले? 4 जाण आसले ड्रायव्हर काबा काबा दरम्यान वेरणा औद्योगिक वसाहत परिसरात सोमवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास एक भीषण अपघात घडला। वेरण्याहून मडगावच्या दिशेनं दुचाकीवरून जाताना तोल गेल्यानं दोघेही रस्त्यावर फेकले गेले, त्यामुळे दोघेही गंभीर जखमी झाले। जखमी अवस्थेत दोघांनी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं। मुंडल नारासह वय वर्ष 26 आणि राजकुमार नारासह वय वर्ष 27 अशी या दोन्ही युवकांची नावं आहेत। ते मूळचे आसामी आहेत। राजकुमार हा वेरण्यात राहत होता तर मुंडल हा नावेलीमध्ये राहत होता। ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह।